आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मागील सत्ताधाऱ्यांनी काय केलं ते सांगत बसणार नाही. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व मूलभूत गरजा पुरवणार. मागील सत्ताधाऱ्यांनी प्रभागासाठी काय केलं काय नाही ते सांगत बसणार नाही. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे, असे उद्गार शिरोळ नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग 1 ब मधून राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे उभ्या असलेल्या सौ वैशाली दयानंद जाधव यांचे पती दयानंद जाधव यांनी प्रचारादरम्यान काढले. प्रभाग 1 मधील दत्त कारखाना परिसरात सौ वैशाली जाधव यांना वाढता पाठिंबा मिळत आहे, कारण इतर उमेदवारांप्रमाणे त्या मागील सत्ताधाऱ्यांनी काय केलंय ते उघडत बसत नाहीत. केवळ विरोधकांनी गेल्या 10 ते 15 वर्षात काही काम केलं असतं तर मतासाठी दर काढून मतं मागण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असे सूचक उद्गार दयानंद जाधव यांनी काढले. एकदा निवडून आलं की पुन्हा 5 वर्षे मतदारसंघाकडे फिरकायचं नाही, हा शिरस्ता आता चालणार नाही. जनता सुज्ञ आहे, त्यांना या निवडणुकीत नक्कीच त्यांची जागा दाखवेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर मी सौ वैशाली दयानंद जाधव, प्रभाग क्रमांक 1 मधून मी राजश्री शाहू विकास आघाडी यातून निवडणूक लढवीत आहे. माझं चिन्ह आहे नारळ. प्रभाग 1 मध्ये नंदिवली वसत मध्ये आरोग्य केंद्र उभा करणार आहे. कारखाना परिसर श्रीनगर या भागातून रस्ते गटारे लाईट या सुविधा पुरवण्याचा माझा मानस आहे. राजश्री शाहू विकास आघाडीच्या नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा व जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. याबाबत स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, कारखाना एक कुटुंब आहे आणि जर कुटुंबातीलच एक व्यक्ती कुटुंब फोडण्याचं काम करत असेल तर त्या व्यक्तीला कुटुंबातून बाहेर काढल्याशिवाय गत्यंतर नाही. नमस्कार, मी दयानंद जाधव. मला एक सांगायची इच्छा आहे की मला मागं काय झालं किंवा काय सोयी झाल्या किंवा काय नाही ही सांगण्याची गरज वाटत नाही. आम्हाला तुम्हाला मूलभूत गरजा तर पुरवणार आहेच, रस्ते लाईट पाणी गटारे आणि नंदिवली वसाहतमध्ये एक आरोग्य केंद्र उभा करण्याचा माझा मानस आहे. तसेच एक ॲम्ब्युलन्स देखील नंदिवली वसाहत व आमच्या 1 वार्डामध्ये द्यायची माझी स्वतःची इच्छा आहे. तसेच मी सारेजे पाटील साहेबांचा कार्यकर्ता आहे, यांच्या विचाराचा वारसा घेऊन मी काम करण्याची माझी इच्छा आहे आणि तळमळ आहे. जर आत्तापर्यंत विरोधकांनी 10 ते 15 वर्षात जर काम केले असते तर मताला 1000 रुपये देऊन मत मागायची त्यांच्यावर वेळ आली नसती, जनता त्यांना डोक्यावर घेतली असती. प्रत्येक भागात पैसे वाटून निवडून यायचं चाललं आहे, पण आता जनतेलाच कळायला लागलं आहे की एकदा ही लोक निवडून गेल्यानंतर 5 वर्षे परत फिरकत नाहीत. आज पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, गॅसचे दर इतके वाढले आहेत की त्यांना जगणं कठीण होत चाललं आहे. हे त्यांचे आजचे दिन आहेत. कारखाना परिसर म्हणजे एक कुटुंब आहे आणि हे कुटुंब म्हणजे एक कारखाना आहे आणि त्या कुटुंबातील व्यक्ती जर कुटुंब फोडण्याचे काम करत असेल तर त्या व्यक्तीला कुटुंबातून बाहेर काढल्याशिवाय पर्याय नाही. स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी कारखाना जपण्याचे काम केले आहे, 1000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तेच काम आदरणीय गणपतराव दादांनी चांगल्या रीतीने त्यांचे काम चालू आहे. म्हणून कारखाना परिसरातील लोकांना गणपतराव दादांनी राजश्री शाहू विकास आघाडी पॅनल करून त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. व सौ वैशाली दयानंद जाधव यांचे चिन्ह नारळ आहे, या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावे ही मी माझी नम्र विनंती आहे.